नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. सामना हे वर्तमानपत्र नसून एका पक्षाचे पॉम्पलेट आहे, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. नागपूर स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेचा आज दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस, 172 विद्यार्थी सहभागी. आणि सामना वृत्तपत्राच्या मुद्द्यावर धर्मपाल मेश्राम यांची प्रतिक्रिया, म्हणाले की लिहिण्याच्या स्वातंत्र्याचा केला उपमर्ग. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. अतिवृष्टीच्या संदर्भात सरकारच्या ज्या काही योजना आहेत, जुने परिपत्रक आहेत. परिपत्रकानुसार अतिवृष्टीने ज्यांचं नुकसान झालं त्या सर्वांना मदत मिळणार आहे. 75 वर्ष पूर्ण असणाऱ्या नागरिकांना ST मध्ये प्रत्येक गाडीमध्ये 100% सवलतीच्या दरात प्रवास करण्याचा निर्णय केलाय. अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये सरकारच्या ज्या काही योजना आहे, जुने परिपत्रक आहे, त्या परिपत्रकानुसार अतिवृष्टीने ज्यांचं नुकसान झालं त्या सर्वांना मदत करण्याचा निर्णय झाला आहे. साधारणतः पहिल्यांदाच या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मदत करण्याचं धोरण घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी व माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल किंवा महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये या संदर्भामध्ये स्पष्ट आदेश दिले की कोणीही या मदतीपासून वंचित राहू नये. यासोबत अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 75 वर्ष वय ज्यांनी पूर्ण केलं त्यांना ST च्या प्रत्येक गाडीमध्ये आणि ST च्या प्रत्येक प्रकारामध्ये 100% सवलतीच्या दरात प्रवास करण्याचा निर्णय केला आहे. वनविभागाच्या माध्यमातून विदर्भाच्या हितासाठी, मग भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, मेळघाट असेल, तेंदूपत्ता मजुरांना बोनस देताना मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय खर्च हा वजा केला जायचा आणि त्या कारणाने रॉयल्टीपैकी फार थोडासा हिस्सा हा बोनसच्या रूपामध्ये मजुरांना प्राप्त व्हायचा. यावर्षी कोणताही प्रशासकीय खर्च हा वजा न करण्याचा आम्ही निर्णय घेतल्याने यावर्षी 72 कोटी रुपये हे मजुरांना बोनसच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. राज्याच्या पायाभूत सुविधांच्या संदर्भातही विदर्भाच्या दृष्टीने समृद्धी महामार्ग हा गडचिरोलीपर्यंत, भंडारा गोंदियापर्यंत नेण्याचा माननीय मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा घोषणा केली आणि त्या घोषणेच्या माध्यमातून निश्चितपणे विदर्भाच्या विकासाला पायाभूत सुविधांच्या माध्यमातून गती प्राप्त होईल. विविध विषयांवर या अधिवेशनात विरोधकांनी अतिशय असफल प्रयत्न करून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, पण सरकारनेच विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत विरोधकांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सरकारने जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली. सामना आपल्याला माहिती आहे की हे वर्तमानपत्र नसून एका पक्षाचं पॉम्पलेट आहे. त्या पॉम्पलेटमध्ये जनतेचे प्रश्न, जनतेच्या समस्या, कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या ऐवजी आपल्याला राजकीय टीका करण्यासाठी फक्त आणि फक्त या वर्तमानपत्राचा उपयोग होतो. इतर कोणत्याही बाबतीत जर गेले 2.5 वर्ष बघितलं तर जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी या वर्तमानपत्र उर्फ पॉम्पलेटचा उपयोग झाला नाही. महाराष्ट्र राज्य ओला उबर टू व्हीलर संघटनेच्या वतीने सहाय्यक आयुक्त सीता बर्डी यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले. ओला उबर बाईक अवैधरित्या जप्त केल्या जातात, या प्रकरणी न्याय मिळवून देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. सीता बर्डी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र राज्य ओला उबर टू व्हीलर संघटनेच्या वतीने अर्ज सादर करण्यात आला. संघटनेच्या काही मुलांना, जसे अनिल डोंगरे राहणार हिंगणा, तो त्याचा उदरनिर्वाह करिता ओला उबर बाईक चालवतो. 24 ऑगस्टला काही मुलांनी त्याला घेरले, त्यामध्ये एकाने त्याची बाईक बुक केली असते. तो त्याला पिकअप करायला जात असतो तेव्हा त्या गाडीची जबरन चाबी काढून घेतात व मारण्याची धमकी देऊन गाडी पेटवण्याची धमकी देतात. असे धमकावून गाडी RTO ऑफिसला नेली जाते व RTO ऑफिस
ला कारवाई करायला जबरदस्ती करतात व चलानी कारवाई करतात। या प्रकरणी पोलिसांनी त्यांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती करण्यात आली आहे। और घटना ऐसी कि मुझे कल रात को एक बंदे का फोन आया जो कि ओला उबेर में अपनी टू व्हीलर करके रोजगार चलाता है, घर का पेट पालता है। और उसका फोन आने के बाद मुझे ये दिखा कि वहाँ आरटीओ से कुछ असामजामक तत्वों का कुछ गठबंधन है। वो लोग गलत तरीके से उनको पकड़ के ला रहे हैं और उनकी गाड़ियों का बुकिंग करते हैं और बुकिंग करके आरटीओ में लेके जा रहे हैं और फ्रॉड बुकिंग और बुकिंग भी इस तरीके से कर रहे हैं कि पांच पांच छः छः लोग का ग्रुप एक साथ खड़े रह के इन गरीब बच्चों को डरा धमका के वहाँ पे लेके आ रहे हैं, उनकी चाबियाँ लेकर आ रहे हैं। और अभी मैंने अधिकारियों से भी बात किया आरटीओ में, तो उनका कहना था कि उनका बेसिक 10,000 रुपये का उनका पहला चालान है जो अनधिकृत प्रवास करके बोला जाता है। तो मैंने उनको विनंती किया कि वो 10,000 की तो गाड़ी भी नहीं होगी, इनकी शक्लें देखिए आप कि 10,000 अगर इनके पास रहते तो उन्होंने सही में ओला उबेर में अपनी टू व्हीलर चलाई रहती है। तो उनका कहना और वो लोग जो जिस तरीके से कह रहे कि हम लोगों ने जिनको हमने अभी पुलिस के थ्रू ये करवाया अरेस्ट, वो वहाँ के दलाल है और आरटीओ कहीं ना कहीं उनसे मिली हुई है, ऐसा हमारा सोचना है। आरटीओ ने अपने दलालों को छोड़कर 10,000 रुपये की मांगनी वो लोग इन सभी से कर रहे हैं और उन्हीं के तत्वों पर हमने उनसे जब रिक्वेस्ट की दलालों से भी, तो उन्होंने इनकी गाड़ियां जलाने की ऐसी धमकी भी दी और मारने की भी धमकी दी। डॉक्यूमेंट्स ले रहे हैं, गाड़ी की चाबी निकाल रहे हैं। मेरा नाम योगेश पाचपुरा, मैं भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति मोर्चा का महामंत्री हूँ नागपुर शहर। और ये झगड़ा जो है ये एक ओला उबेर से लड़ रहा है, जो कार वाले हैं वो टू व्हीलर से लड़ रहे हैं, जो टू व्हीलर वाले वो कार वालों से लड़ रहे हैं। इस तरीके से ना हो यही हमारा प्रयास है, इसलिए हम लोग आज यहाँ खड़े हैं। और मैंने भी खुद आज ओला उबेर वालों से रिक्वेस्ट की, जो कार वाले जो जबरदस्ती पकड़ के, लेकिन मुझे भी लगा कि उन्होंने मुझसे भी गलत तरीके से बात किया और देख लेने की बात की कि हम तो करते रहेंगे, हम गाड़ी जला लेंगे, पकड़ लेंगे, हमारा चलते रहेंगे। मैं यहाँ से क्या बोलते अपने घर जा रहा था खाना खाने के लिए, तो एक सडनली एक राइड मिली, तो उन्होंने कहा कि भैया बोले मुझे रविनगर जाना है और देन उसने बैठ के साथ में लेके चला। तो आरटीओ ऑफिस में पहुँचने के बाद उसने कहा कि बोले 5 मिनट का काम है, मुझे लाइसेंस देना है और बस फिर वापस चलते हैं। तो मैं बोला ठीक है, 2 मिनट का काम है तो चलते हैं। वहाँ जैसे पहुँचे उसने गाड़ी की चाबी निकाली और बोले तू होता कौन है, बोले गाड़ी चलाने वाला, तेरे को किसने ऑथोराइज दी है बोले। और बाद में बोले तू अगर यहाँ से उतरा नहीं बोले, अपनी गाड़ी की चाबी नहीं दी बोले, देखो बहुत जान से मार डालेगी बोले, ऐसी तक के धमकी दी और गाड़ी की चाबी छीन ली सर वहाँ से हमारे पास, और फिर गाड़ी वहाँ जमा कर ली, इवन तक के मोबाइल भी जमा करके रखने की कोशिश कर रहे थे पर मोबाइल रहने दिया, गाड़ी की चाबी ली और गाड़ी वहाँ जमा करके रख पाई। और क्या बोले काय के लिए, क्या क्यों बोले तुमको क्या ऑथोराइज किसने दी है टू व्हीलर चलाने की, या इसको तो बोले मान्यता भी नहीं है बोले कि तुम उबेर में टू व्हीलर चला सकते हो, कर ऐसा कहा। बाबा जुमदेवजी मानवधर्म उगमस्थान संस्थान टिमकी नागपूर ट्रस्ट यांच्या वतीने नितीन गडकरी यांना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी निवेदन देण्यात आले। इतवारी रेल्वे स्टेशनला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। नागपुरातील इतवारी रेल्वे स्टेशनला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे नाव देण्यात यावे या विषयाच्या संबंधित नितीन गडकरी यांना निवेदनासोबत नागपूर विभागाच्या नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील आमदार खासदार विधान परिषद सदस्यांचे कवरिंग लेटर आणि हजारो सेवकांच्या सही केलेले संमतीपत्र सोबत देण्यात आले। यावर नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले की या विषयाच्या संबंधित भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्री यांच्याशी बैठक करून हे नाव मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील। यावेळी ट्रस्टचे कार्याध्यक्ष रमेश ठुब्रीकर, सचिन राहुल ठुब्रीकर, सदस्य नरेश मदने व परमात्मा एक सेवक गौरीशंकर ससाणे, मनोज कातुरे, संजय देवडीकर, आशिष खापरे, अनिल राऊत हे उपस्थित होते। महानत्यागी बाबा जुमदेवजी मानव धर्म गंधम संस्थान चामी कार्यकारी अध्यक्ष आहे, माझं नाव रमेश ठुब्रीकर। महानत्यागी बाबा जुमदेवजींनी या निवासस्थानामध्ये ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत या ठिकाणी एका परमेश्वराची प्राप्ती केली आणि ते जागृत परमेश्वर जागृत शक्ती आज इतक्या मोठ्या सेवकांना महाराष्ट्र असो MP असो गुजरात असो त्या लोकांच्या जीवनामध्ये वास करीत आहे। महानत्यागी बाबा जुमदेवजींनी या ठिकाणी ठिकाणून अंधश्रद्धा मुक्तीचे कार्य केले, त्याचप्रमाणे
त्यांनी लोकांना वाईट व्यसनातून बाहेर निघण्याकरता प्रवृत्त केलं आहे. आणि या जेव्हा ते या गोरगरिबांकडे त्यांच्या भेटीला जात होते तेव्हा बऱ्याच वेळा ज्यावेळेस ते भंडाराच्याकडे त्याचा रेवराल असो चाचेर असो सालवा असो या गावाकडे जेव्हा ते भ्रमण करत होते सेवकांकडे जाण्याकरता तेव्हा ते या इतवारी रेल्वे स्टेशनचं बऱ्याच वेळा इतवारी रेल्वे स्टेशनवरून गाड्यांनी रेल्वेनी ते या सेवकांकडे जात होते आणि तिकडे या धर्माचा मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता त्यांनी खूप वेळा स्वपत्नीक आणि इतर सेवकांसोबत सुद्धा या इतवारी रेल्वे स्टेशनवरूनच सेवकांकडे पोचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून आमची अशी मागणी आहे की या इतवारी रेल्वे स्टेशनला आणि नागपूरमध्येही बाबांचे बरेच कार्य आहे. बाबांनी या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी जागा होत नाही होती म्हणून वर्धमाननगरला एक भवन बनवलं आहे. त्या ठिकाणी लोक याच रेल्वे स्टेशनचा उपयोग करून जातात. या ठिकाणी येणारेही लोक याच इतवारी रेल्वे स्टेशनचा उपयोग करतात. आणि मूळचे हे रेल्वे स्टेशनच बाबांच्या घराच्या जवळ असल्याकारणाने आणि इव्हन वर्धमाननगरच्याही जवळ असल्याकारणाने आमची अशी मागणी आहे की या इतवारी रेल्वे स्टेशनला महानत्यागी बाबा जुमदेवजी इतवारी रेल्वे स्टेशन असं नाव देण्यात यावं असं आमची मागणी आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे जे लहान बंधू मारुती टुबरीकर यांचा मी नातू आहे. आमची लहानपणीपासून जेव्हा बाबांनी एक संस्था निर्माण केलेली होती एक भवन बांधलं होतं वर्धमाननगर इथे त्या भवनामध्ये आम्ही कम्प्युटर एज्युकेशनसाठी जात होतो तर माझ्या मनात एक गोष्ट आली की हजारो सेवक हे आपल्या या इतवारी रेल्वे स्टेशनमधून प्रवास करत असतात. दरवेळेस ते बाबांच्या निवासस्थानी टिमकी या ठिकाणी येतात. तर मला एक विचार आला की या रेल्वे स्टेशनला एक ऐतिहासिक महत्त्व बाबांनी करून आणला कारण याच रेल्वे स्टेशनवरून बरेचदा बाबांनी महाराष्ट्राचे भंडारा गोंदिया त्याचप्रमाणे मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी छत्तीसगड इत्यादी राज्यामध्ये त्यांनी या रेल्वे स्टेशनवरून प्रवास करून मानवधर्माचा प्रचार प्रसार केला. तर मला असा एक विचार येत होता नेहमी की का बरं नाही या रेल्वे स्टेशनला जर बाबा जुमदेवजी यांचं नाव मिळालं तर खूप चांगलं होईल. यासाठी बाबांचं या रेल्वे स्टेशनवरून बाबांचं निवासस्थान हे फक्त 1 किलोमीटरवर आहे आणि अनेक संस्था या रेल्वे स्टेशनजवळून जवळजवळ आहे तरी मला असं वाटते की बाबांच्या या कार्यासाठी महत्त्वाचं असं हे स्थान इतवारी रेल्वे स्टेशन याला बाबांचं भारत सरकारने नाव द्यावं आणि खरंच ज्याप्रमाणे आपण म्हणतो महानत्यागी बाबा जुमदेवजी अमर रहे त्याचप्रमाणे जर बाबा जुमदेवजीचं नाव या रेल्वे स्टेशनला मिळालं तर खरंच बाबा जुमदेवजी यांचं नाव अमर होणार आहेत. आणि यासाठी ह्या सर्व गोष्टी आपल्या सेवकांसाठी खूप गर्वाच्या ठरतील. त्याचप्रमाणे बाबांनी जे मानवधर्माचा प्रचार प्रसार केला त्या तर या रेल्वे स्टेशनकडून प्रेरणा मिळतील लोकांना की खरंच हे बाबा जुमदेवजी कोण होते आणि त्याबद्दल ते माहिती काढतील आणि या मार्गाचा प्रचार प्रसार होण्यास मदत होईल. आणि म्हणून मी भारत सरकारला विनंती करतो की त्यांनी या स्टेशनला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचं नाव द्यावं आणि त्यासाठी आम्ही सर्वीकडे दौरा करून सर्व आमदार आणि खासदारांची विदर्भातील जेवढे आमदार खासदार आहे यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांची संमती मागली आणि सर्वांनी आम्हाला होकार दिला. एक पॉझिटिव्ह रिप्लाय त्यांनी आम्हाला दिला आहे. तरी आमची परत एकदा भारत सरकारला कळकळीची विनंती आहे की त्यांनी या इतवारी रेल्वे स्टेशनला बाबा जुमदेवजी यांचं नाव द्यावं. धन्यवाद. माझा परिचय, माझं नाव किशोर ओंकार सोनुने, परमात्मा एक सेवक उगम संस्थान टिमकी माध्यमातून मी एक सेवक आहेत. आणि आमची मागणी अशी आहे की महानत्यागी बाबा जुमदेवजींनी हा जो मानवधर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपल्या राज्याच्या बाहेरसुद्धा छत्तीसगड MP महाराष्ट्रातील काही जिल्हे इथे जेव्हा बाबांनी दौरे केले तर या इतवारी रेल्वे स्टेशनमधूनच बाबांनी
प्रवास केलेला आहे आणि मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आज लाखोंच्या संख्येने आमचे सेवक जुळत आहेत। तरी सर्व सेवकांची अशी इच्छा आहे की महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचं नाव या इतवारी रेल्वे स्टेशनला मिळालं पाहिजे, जेणेकरून आमचा जो नारा आहे महान त्यागी बाबा जुमदेवजी अमर रहे अमर रहे, तर त्यांचं नाव या मुद्द्यातून त्यांचं नावही अमर राहील। आणि याकरिता आमचे सेवक बंधू, आमच्या ट्रस्टचे सचिव आदरणीय ठुबरीकर भाऊ राहुल भाऊ ठुबरीकर यांनी बरेच प्रयत्न केले आहे। या विदर्भातील जवळपास सर्वच आमदार खासदार यांच्याकडे आपले प्रस्ताव मांडलेले आहेत, ते पत्राद्वारे त्यांना दिलेले आहेत। आणि केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांनासुद्धा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला एक कवरिंग लेटर दिलेलं आहे। हे गडकरी साहेबांचं दिलेलं लेटर आहे आणि त्यांनी आम्हाला जो आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन नक्कीच पूर्ण होईल आणि आमच्या सर्व सेवक बांधवांच्या प्रयत्नांना यश मिळेल अशी मी इच्छा करतो। VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट। नागपुरात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेचा दुसरा दिवस असून नागपुरातील रामदेव बाबा कॉलेजमध्ये हेरिटेज आणि कल्चरवर आधारित समस्या सोडविण्यासाठी देशभरातील 13 राज्यातील 172 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे। केंद्रीय शिक्षण आणि संस्कृती मंत्रालयातर्फे आयोजित स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2022 नागपुरातील 2 महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस असून नागपुरातील रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथेही हेरिटेज आणि कल्चर या थीमवर आधारित विविध समस्या सोडवण्यासाठी देशभरातील 13 राज्यातील विविध 29 महाविद्यालयातील तब्बल 172 विद्यार्थी आपल्या संशोधनात मग्न असल्याचे दिसत आहे। देशातील विविध गुंतागुंतीच्या समस्यांवर देशातीलच विद्यार्थ्यांनीच इनोव्हेटिव्ह सोल्युशन काढावे यासाठी या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले। यासाठी नागपुरात हॅकेथॉन स्पर्धेत सहभागी विद्यार्थी विविध समस्यांवर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इनोव्हेटिव्ह सोल्युशन काढण्यात व्यस्त आहे। विद्यार्थी आपापसात संवाद साधून चर्चा करून तसेच तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेत देशातील समस्यांवर उपाय शोधत आहे। त्यासाठी अत्याधुनिक असे सॉफ्टवेअर तयार करीत आहे। आज रात्री 8 या हॅकेथॉनचा समारोप होणार असून त्यानंतर उत्कृष्ट इनोव्हेटिव्ह आयडिया प्रस्तुत करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहे। VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट। पहिली गोष्ट ही स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एक अभिनव उपक्रम आहे, ज्यामध्ये मिनिस्ट्रीचे प्रॉब्लेम्स मुलांना दिले जातात आणि ते मुलं त्याच्याकरता सोल्युशन देतात, ज्याला आपण म्हणतो की मेक इन इंडिया। आपल्या भारतातलेच मुलं आपल्या जे ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याकरता सोल्युशन देतात, आपले मुलं आपल्या प्रॉब्लेमकरता सॉफ्टवेअर डेव्हलप करून देतात आणि हार्डवेअर तयार करून देतात, त्यापैकी हे कॉम्पिटिशन आहे। या कॉम्पिटिशनची तर माध्यमातून आपले मुलं जे भारताचे मुलं आहेत ते त्या मिनिस्ट्रीच्या प्रॉब्लेमकरता ते सोल्युशन देतात। आज या सेंटरला मिनिस्ट्री ऑफ कल्चरचे 5 वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्याकरता हे सिलेक्टेड मुलं आज त्याच्याकरता सॉफ्टवेअर तयार करणार आहे। हे सारे मुलं सिलेक्टेड आहे आणि पूर्ण भारतभरातून जवळपास 20 सिटीमधनं 8 स्टेटमधनं आज येथे आलेले आहेत। आपल्या नोडल सेंटरला हे 36 तास आता येथे थांबतील आणि येथे ते पूर्ण सॉफ्टवेअर तयार करतील। ही कॉम्पिटिशन कंटिन्यू सुरू राहणार आहे। यामध्ये रिलॅक्स वेळ वगैरे त्यांना जसं असेल त्यांना मुलांना जसं त्यांना करायचं आहे त्यांना पूर्ण मुभा आहे हा वेळ युटिलाइज करण्याची। जे यातनं विनर असतील त्याला प्रत्येक प्रॉब्लेम स्टेटमेंट वाईज 5 लाखाच्या प्राईज मिनिस्ट्री ऑफ कल्चरनी अनाऊन्स केलेलं आहे, ते आज इथून जिंकून जातील। हे ऑल इंडिया जे हॅकॅथॉन आहे, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी हा पराक्रम सुरू केलेला आहे। मागील 3 वर्षापासून या सेंटरला आपल्याला हॅकॅथॉन ऑर्गनाईज करायचा चान्स मिळतो आहे आणि या हॅकॅथॉनमध्ये वेगळ्या वेगळ्या मिनिस्ट्रीजकडनं प्रॉब्लेम्स येतात। हे जे प्रॉब्लेम्स असतात ते देशात जे प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकत नाही असे प्रॉब्लेम्स या स्टुडंट्सला सॉल्व करायला देण्यात येतात। आजकालची जनरेशन खूप फास्ट जनरेशन आहे आणि खूप इनोव्हेटिव्ह असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स जे त्यांना मिळाले ते नवीन नवीन सोल्युशन शोधून आपल्याला एक नवीन त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देतात आणि त्यातला बेस्ट जो प्रॉब्लेम असतो त्याला गव्हर्नमेंट प्राइजेस देते। 3 प्राइजेस मिळतात, 1,75,000 आणि 50,000 तीन प्राइजेस गव्हर्नमेंट डिक्लेअर केलेले आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन डिक्लेअर केलेले आहेत सगळ्या सेंटर्सवरती। 75 आझादीचा अमृत महोत्सव असल्यामुळे देशभरात 75 सेंटर्स देण्यात आलेले आहेत। जे एस रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग त्यातलं एक सेंटर आहे आणि आम्हाला अभिमान आहे की या प्रोग्रामात जे एस रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन आहे ते आम्ही सहभागी होऊ शकतो आहे आणि पोरांना प्रॉब्लेम स्टेटमेंट्स देऊन एक इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स काढायचा प्रयत्न करतो आहे। ही जनरेशन एक होलिस्टिक जनरेशन डेव्हलप झाली पाहिजे म्हणून ह्याचा आमचा प्रयत्न असतो। आजच्या या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2022
इनफॅक्ट मी पण इथे सकाळी इनॉग्रेशन फंक्शनला आलेलो. आणखी आमचे जे ऑफिसमधले जे टेक्निकल जो स्टाफ आहे ते लोकही ॲज अ मेंटर आणखी ॲज अ काइंड ऑफ लाईक असेसर म्हणून इथे येतात आहे. जे काही मुलं इथे आपले यूज केसेस डेमॉन्स्ट्रेट करतील तर त्याचं असेसमेंट करायला पण एसएलचे लोक इथे येतील. तर या प्रकारे आमचं हे कॉन्ट्रीब्युशन आजच्या या हॅकॅथॉनमध्ये. हे जे इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या, तर याच्यामध्ये जे एक टेक्नॉलॉजी आणखी इनोव्हेशनचं एक जे कल्चर आपण डेव्हलप करतो आहे इंडियामध्ये, आणखी यूथला एक एंटरप्रेन्युअरशिप स्किल्समध्ये त्यांना ट्रेन करतो आहे, आणखी तिसरं म्हणजे एक मला वाटतं की जे एक रिअल टाईम जे प्रॉब्लेम्स आहेत इंडियाचे त्याला सॉल्व करण्याकरता जे यूज केसेस या हॅकॅथॉनमध्ये देण्यात आलेले आहेत, तर या उद्देशाने मला वाटतं हे खूपच चांगलं एक इनिशिएटिव्ह आहे. आणि यांनी यूथचं एम्पॉवरमेंटच नाही तर त्यांना एक एंटरप्रेन्युअरशिप स्किल्सच्या दरम्यान एक जे रिअल प्रॉब्लेम सॉल्व करायचं एक एक्सपिरियन्स मिळतं आहे. मला वाटतं हे चांगलं एक इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंटचं. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. सामना या वृत्तपत्रातील संपादकीयात लोटस म्हणजे कमळला अल कायदा या दहशतवादी संघटनेसोबत तुलना केली गेली होती. यावर धर्मपाल मेश्राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर या वृत्तपत्रासोबत केलेल्या तुलनेचा भाजपा प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनी खरपून समाचार घेतलाय. या देशाच्या संविधानानं बहाल केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा विपर्यास आहे. दुर्दैवानं सामना सारख्याच वर्तमानपत्रामध्ये कमळ याला अल कायदा सारख्या जागतिक दर्जाच्या दहशतवादी संघटनेशी जोडण्याचं कुकर्म, कुकृत्य अशा दैनिकानं केलेलं आहे. आणि या देशाच्या संविधानानं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, लिहिण्याच्या स्वातंत्र्याचा उपमर्द यांनी केलेला आहे. हे अत्यंत निंदव्य असून, निंदाजनक असून, अशा पद्धतीनं ची स्थिती निर्माण केल्याचा कांगावा निर्माण करायचा आणि आपल्या मागे असलेला अंधार, आपल्या मागे असलेले भ्रष्टाचाराचे सज्जड पुरावे निर्माण करणाऱ्या तपास संस्थांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न अशा माध्यमातून होतो आहे. मला वाटतं की या पद्धतीच्या कोणत्याही दबावाला कोणीही बळी पडणार नाही. त्यांना जरी लिहिण्याचं स्वातंत्र्य असलं तरी त्यांनी ते नियमांना अनुसरून त्यांनी तसे कागदोपत्री पुराव्यांसह
ते लोकांच्या समोर आणले पाहिजेत, तरच यांच्या लिखाणाची किंमत होईल। किंबहुना यापुढे या देशातल्या 125 करोड जनतेचा अशा पद्धतीच्या लिखाणांवरून वर्तमानपत्रांवरून पूर्णता विश्वास उडलेला दिसेल आणि ती वेळ दूर नाही हे लक्षात घ्या। यवतमाळ येथील समता मैदानात भरलेल्या पोळ्यात शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडांना सजवून आणले। यावेळी अन्न व अन्न औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनीही पोळ्यात हजेरी लावली। आकर्षक सजावट केलेल्या बैलजोडांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। यावेळी मंत्री राठोड यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। राज्य सरकार अतिदृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले। वेगवेगळ्या प्रश्नांना समोर आमचा शेतकरी बांधव जात आहे। खर तर त्याला जो शेतामध्ये रात्रंदिवस मेहनत करून जो माल पिकवतो, एका दाण्याचे 100 दाणे करतो, त्या मालाला योग्य भाव मिळत नाही। अनेक वेळा खऱ्या अर्थानं पाहिलं तर मग अनेक गोष्टीला त्याला सामना जे करावा लागतो, अनेक सुख सोयी त्याला ज्या शासनाकडून द्यायला पाहिजे, या सर्व देण्यामध्ये कुठेतरी आम्ही जरी सरकारचे प्रतिनिधी असलो तरी हे आम्ही मान्य करतो की त्याला पाहिजे त्या पद्धतीनं ही सर्व व्यवस्था हो आजपर्यंत झाली नाही। अनेक वेळा सिंचनाला पाणी त्याला मिळत नाही, अनेक वेळा त्याला पाहिजे तेव्हा इलेक्ट्रिसिटीची वीज मिळत नाही, अनेक वेळा त्याला चांगलं बियाणं मिळत नाही, अनेक वेळा त्याला चांगलं खत मिळत नाही आणि योग्य वेळी त्याला हे सर्व योग्य मिळालं नाही तर अनेक वेळा त्याचे अंदाज चुकतात। जेवढं उत्पन्न होणार होतं त्याचा अंदाज लावून तो बिचारा सर्व खर्च करत असतो, परंतु अनेक वेळा 100 रुपये लावतो आणि हातात येतात 60 रुपये। त्याला अपेक्षा असते की मी 100 रुपये लावले आणि मला 160 मिळाला पाहिजे, परंतु हे होत नाही आणि म्हणून अनेक वेळा तो चिंतेत राहतो। अनेक आमच्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत आणि म्हणून आज आपल्या सर्वांना सांगताना मी एवढंच म्हणणार आहे की शेतकऱ्याचं मनोबल आणि मनोधैर्य कुठेही खचलं नाही पाहिजे, याच्यासाठी शासनाकडे सातत्यानं मी सुद्धा पाठपुरावा या ठिकाणी करत आलेलो आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि जेव्हा विधिमंडळाचा सदस्य मी झालो, अनेक वेळा मंत्री होण्याची सुद्धा संधी मला मिळाली, त्यावेळेस शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या योजना आणण्याचा प्रयत्न सुद्धा मी केला। या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शेतकऱ्यासाठी चांगलं काम करता आलं पाहिजे, बळीराजा चेतना अभियान हे अभियान राबवण्याचं काम आम्ही केलं, शेतकऱ्याला धान्य देण्याचं काम आम्ही केलं आणि अनेक अशा गोष्टी आहेत की शेतकऱ्याच्या या सर्व प्रश्नाच्या संदर्भात सातत्यानं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला। जिल्हा न्यायालयामार्फत पंचायत समिती कार्यालय येथे लीगल अवेअरनेस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात जिल्हा न्यायालयाकडून अनेक महिला अधिकारी आणि कर्मचारी महिला उपस्थित होत्या। नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी अँड नॅशनल कमिशन फॉर वुमन अंतर्गत एम्पॉवरिंग वुमन थ्रू लीगल अवेअरनेस कार्यक्रम घेण्यात आला होता। या कार्यक्रमास जिल्हा न्यायालयाकडून जयदीप पांडे सचिव विधी व सेवा प्राधिकरण नागपूर, श्रीमती सुरेखा बोरकुटे वरिष्ठ अधिवक्ता तथा सदस्य विधी सेवा प्राधिकरण नागपूर, श्रीमती कल्याणी कापसे प्राध्यापक डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय नागपूर, पंचायत समिती येथील माननीय डॉक्टर लीना पाटील पशुधन विकास अधिकारी, माननीय सहाय्यक गट विकास अधिकारी श्री प्रदीप गायगोले यांनी महिलांचे अधिकार, महिलांसाठी असलेले कायदे याबाबत मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमास आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला व पंचायत समिती येथील महिला अधिकारी कर्मचारी उपस्थित होत्या, तसेच तालुका न्यायालयातील कर्मचारी देखील उपस्थित होते। त्याचं शिक्षण करू शकते की नाही, वैद्यकीय मदत त्याला करू शकते की नाही, तो आदेश मानत नसेल, काही माणसं नसतात तर अडेल कट्टू असतात, केराची टोपली जो होगाच होते का जायगा, पण मग अशा वेळी कायदा पण बडगा उतरतो। जर कायद्याने काही ऑर्डर पास केली आणि तो जर ती गुमानत नसेल तर त्याला 1 वर्षाची शिक्षा किंवा आता सुधारित 20,000 पर्यंत दंड होऊ शकतो। हे सगळं झालं डोमेस्टिक व्हायलेन्स बद्दल।
VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. अमरावती महामार्ग लगत असलेल्या वाडी खडगाव मार्ग चौकापासून ते 8 मैल पर्यंत रस्त्यालगत असलेल्या रिकाम्या जागेवर दुकानदारांनी अतिक्रमण केले होते, तर आता या अतिक्रमण धारक दुकानांचा JCB सहाय्याने गुरुवार 24 ऑगस्ट रोजी सफाया करणे सुरू केले आहे. या अगोदरही वाडी नगर परिषद तर्फे 22 जानेवारी रोजी दुकानदारांना नोटीस देऊन अतिक्रमण कारवाई केली गेली होती. अतिक्रमण धारक दुकानांवर वाडी नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात वाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार व वाहतूक विभाग MIDC झोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय धुमाळ व वाहतूक विभागाचे मंगेश कर्डे यांच्या बंदोबस्तात अतिक्रमणाचा JCB सहाय्याने गुरुवार 24 ऑगस्ट रोजी सफाया करणे सुरू केले आहे. अतिक्रमणात महामार्ग लगत असलेले सर्व पानठेले, नाश्ता चहाचे दुकान, मांस विक्रीचे दुकान, चिकन सेंटर, फळाचे दुकान आदीवर JCB सहाय्याने हातोडा चालविला. या अगोदरही वाडी नगर परिषदतर्फे 22 जानेवारी 2022 रोजी दुकानदारांना नोटीस देऊन अतिक्रमण कारवाई केली होती. पुन्हा काही दिवस गेल्यानंतर पुन्हा रिकाव्या जागेवर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. यावेळी नगर परिषदच्या उपमुख्याधिकारी रत्नमाला फंटिंग व अधिकारी सुरेश बाळेकर, अभिजित हांडे, धनंजय गोतमारे, नंदन गेडाम, भारत ढोके, रमेश कोकाटे, अशोक जाधव इत्यादी उपस्थित होते. VKB न्यूज साठी वाडी येथून विलास मांडेकर यांची रिपोर्ट. तर VKB न्यूजच्या आजच्या बातमीपत्रात एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.